नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब ढमाले. त्याचबरोबर माझ्यासोबत एक एकदम छान विनोदी, तुफान विनोदी कॅरेक्टर, माननीय आदरणीय विष्णू भारती सर. मित्रांनो नमस्ते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही चांडाळा चौकटीच्या करमती ही वेबसिरीज अत्यंत उत्सुकतेने पाहत असाल. महाराष्ट्रातली ऑल जगातली सगळ्यात एक नंबरची वेबसिरीज चांडाळ चौकटीच्या करमती. त्यांचे लेखक स्वतः सर आहेत, माननीय आदरणीय वैष्णव भारती सर. नमस्कार परमप्रिय रसिकजन हो, आपण सर्वांना माझं विनम्र पूर्वक अभिवादन. आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या फिल्म त्याला लघुपट म्हणता येईल, आणि त्याचबरोबर चांगले चांगले मोठे मोठे मराठी चित्रपटामध्ये देखील भारती सर काम करतात. दादांनो, खरं सांगायचं जर म्हटलं सर मुख्याध्यापक होते, कॉलेजला प्रिन्सिपल होते, या सगळ्या धावपळीतून या सगळ्या दगदगीतून सरांनी अभिनय क्षेत्राची सरांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आवड होती. त्यांनी त्यांची मंजिल पूर्ण केली. मित्रांनो, आत्ताची चालूची कंडिक्शन भारतीय सरांना दिसायचं फार कमी आहे, परंतु एवढे ऍक्टिव्ह आहेत ना, ते खूप ऍक्टिव्ह आहेत. ज्यावेळेस त्यांची माझी भेट झाली ना, मला खूप समाधान वाटलं. परंतु ज्यावेळेस त्यांच्या वेदना माझ्या मनापर्यंत पोहोचल्या ना, त्यांची सेवा किती करावी किती नाही तेवढी मला कमीच वाटते. एकदम छान, ग्रेट, मन मिळावू, लहान मुलासारखं, मोठ्या माणसासारखं आणि म्हाताऱ्या माणसासारखं वागणं शिकायचं म्हटलं तर माननीय भारतीय सरांकडून शिकायचं बरं का. आणि अभिनय कसा असावा आणि कसा नाही, नक्कीच युट्यूबला सर, युट्यूबला काय घुसमट घुसमट, फिरकी फिरकी, कंडाळो कंडाळो, परतफेड परतफेड, जाई जाई, विंचवचा थैथयाट विंचवचा थैथयाट, फुटण्यासाठी लग्न मोडलं फुटण्यासाठी लग्न मोडलं, असे अनेक प्रकारचे चित्रपट आहे सरांचे. सरांचा युट्यूब चॅनलचं नाव आहे सर? नाही, मी स्वतः चॅनल आहे, चांडाळ चौकटीच्या करमतीचं गौरवण फिल्म प्रोडक्शन आहे. हे वेगवेगळे शॉर्ट फिल्म आहेत, वेगवेगळ्या प्रोडक्शनचे असतात. अच्छा, नवीन निर्माते असतात, नवीन मुलं मुली असतात, त्यांना काहीतरी करा वाटतं, चांगले कलाकार मिळत नाहीत, मिळाले तर ते मानधन घेतात जास्त, त्यामुळे ते कसं करायचं, मुलाचं मुलीचं स्वप्न साकार होत नाही मला शॉर्ट फिल्म करायची तर, मग ती माझ्याकडे येतात. आणि समजा तुमच्या ह्या फिल्म जर पाहिजे जर असेल तर कोणत्या चॅनलला जायचं, कोणत्या कोणतं नाव टाकायचं? तसं नाही, तुम्हाला शॉर्ट फिल्मचे आता जी फिल्मची नावं सांगलीत ते जर सर्च केलं तर त्या फिल्म येतात, किंवा विष्णू भारती करा त्याच्यामध्ये काय फिल्म येते. तर मित्रांनो, युट्यूबला जायचं, विष्णू भारती नाव टाकायचं आणि सरांच्या सगळ्या करमती पाहायला विसरायचं नाही बरं का. तुम्ही आवर्जून या व्यक्तीला भेटण्यासाठी कुठून पण येणार, परंतु दादांनो तुम्हाला माहिती का, एकेकाळचे आपले निळू दादा, म्हणजे निळू दादा फुले, निळू फुले, लक्ष्मीकांत बिर्डे, गणपत पाटील, वसंत शिंदे माझे गुरु, वा, आणि अशा हाताखाली त्यांच्या छायाखाली हे व्यक्तिमत्वानं काम केलं. परंतु दादांनो, आताचे तुम्ही जे म्हणता ना पूर्वज काळातले निळू फुले, मोठ एक व्यक्तिमत्व, आता तेच व्यक्तिमत्व पाहायचं ठरलं तर तुम्हाला या बाई हे व्यक्तिमत्व पाहायचं बरं का. विष्णू भारती सर एकदम छान कॅरेक्टर आणि छान, आणि त्यातल्या त्यात अगदी जावळून जर पाहायचं जर म्हटलं तर चांडाळ चौकटीच्या करमती नक्की पाहायला विसरू नका. एकदम छान व्यक्तिमत्व आहे, एकदम ग्रेट. आणि योगायोग जर म्हणायचं म्हटलं तर आज माझा एक हा योग समजावा का, मला अशी मोठी गुरुवरी मला लागली. आणि आता आम्ही एक चित्रपटाच्या शूटिंगसाठी या ठिकाणी कळंब या ठिकाणी आम्ही आलोय, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी आम्ही आलोय. तर आमच्या चित्रपटाचं नाव आहे सर, गाव तिथं गाव की भाव तिथं भाव की, असा सुंदर असा मराठी चित्रपट लवकरच तुम्हाला
भेटीला येणार आहे. नक्कीच पाहायला विसरू नका. आणि गेल्या 4 दिवस आता भारती सरण आम्ही सोबतच आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं भारती सर आपलं मनापासून मनापर्यंत स्वागत. काही चुकलं तर आम्हाला नक्कीच पदरात घ्या आणि तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. प्रेक्षक माझ्याकडे पाहतात पण मला प्रेक्षक दिसत नाहीत. नाही दिसत. माझे फिल्म सुद्धा मला दिसत नाही. मोबाईल दिसत नाही. टी व्ही दिसत नाही. माझं एपिसोड चांदा चुकडच्या करामतीचे दर रविवारी येतात ते सुद्धा मी पाहू शकत नाही. फक्त ऐकू शकतो. आणि परंपरीय रसिकजन हो तुमचा फोन मी उचलू शकतो. तुम्हाला मन मोकळं बोलू शकतो. काही बोला मोकळे मन करा. पण व्हिडिओ कॉल मी उचलू शकत नाही कारण तुम्हाला मी दिसतो पण मला तुम्ही दिसत नाही. त्यामुळे व्हिडिओ कॉल उचलत नाही. कृपया क्षमा असावी. आणि तुमचा जर आशीर्वादानं मला जर दृष्टी आली तर निश्चित मी तुमचा व्हिडिओ कॉल पहिल्यांदा उचलला. एवढा फक्त आशीर्वाद द्या. धन्यवाद. दादांनो ऐकलं भारती सरांची मनोगत कथा. वाईट वाटलं असेल ना. सत्य हे खरं आहे. मी प्रत्यक्ष डोळ्यांना पाहिलं आणि तुम्हाला पण भारती सरांनी दाखवलं. खरोखर आहो छान अभिनय. ते पाहू शकत नाही त्यांच्या डोळ्यानं परंतु ते अभिनय करू शकतात. देवानं परमेश्वरानं त्यांची दृष्टी छिंडली. परंतु एक मात्र खरं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्यांची दृष्टी त्यांना मिळाली. आणि खरोखरच ते मनापासून सगळ्या प्रेक्षक वर्गाचे मनापासून कौतुकाने आभार मानतात. कारण प्रेक्षक वर्गांनी त्यांना खूप डोक्यावर घेतलं. खूप आशीर्वाद दिले. आणि खरोखरच आपल्या सर्वांमुळं त्यांची दृष्टी त्यांना परत आता थोडी थोडी येते. रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या डोळ्यात मी ड्रॉप टाकतो. स्वतः त्यांची काळजी घेतो. आणि खरोखरच मला हा एक योग आला. एक संधी आली का. 4 दिवस तरी मला भारती सर तुमची सेवा करायला मला मिळाली. नाही का बोला. मला या गाडीमध्ये या मराठी चित्रपट गावतेत गावकी भावते तर भावकी या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान बाळासाहेब धमाले संगमनेरकर हे एक उत्कृष्ट कलाकार आहे. दूरदूर कलाकार आहेत. आणि यशस्वी होण्यासाठी ते धडपडत आहेत. तर आता माझ्या तालमीत आलेले आहेत. त्यांची भूमिका कशी सक्षम होते ते पहा. आणि विशेष करून ग्रामपंचायतच्या माझ्या पॅनलचे हे कार्यकर्ते आहेत. मग बघा आता धमाल कशी होते या चित्रपटामध्ये. या चित्रपटामध्ये. हो धन्यवाद. हा चित्रपट पाहायला विसरू नका.